नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू ज्योती रेसिपीज आप स्वाद हर घर मे मंडळी आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपली रेसिपीज जे असतात ते एकदम ऑथेंटिक हेल्दी टेस्टी व क्रिएटिव्हिटीनी भरपूर अशा या रेसिपीज तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज मी करणार आहे अगदी प्रेमाने बीटरूटचं पॅटीस पल्ड या बीटरूटच्या पॅटेसमध्ये मी बिलकुल कॉर्नफ्लॉर किंवा मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलेलं नाही हे पॅटीस मी कसं केलंय तर नक्की व्हिडिओ पूर्णतः पहा आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब ही करा चला तर मग मंडळी थेट रेसिपी पाहूयात यासाठी या मी दोन बटाटे व दोन बीटरूट हे स्वच्छ धुवून मोठमोठे काप करून कुकरमध्ये शिजत ठेवणार आहे ज्या भांड्यात मी बीटरूट आणि बटाटे कापून घेतलेले त्या भांड्यात मात्र मी पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे कुकरमध्ये मात्र मी पाणी घातलेलं आहे तर हे कुकरमधलं पाणी त्या भांड्यात जाऊ जा, शकतं त्यामुळे मी पुन्हा भांड्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे तर कुकर होच तोपर्यंत आपण इथं वाटण करून घेऊयात लसूण सात ते आठ आलं हिरवी मिरची तीन ते चार आणि कडीपत्ता कडीपत्ता हे मेन इन्ग्रेडियंट आहे कुकर झाल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते मी वेगळं करून घेतलं आणि हे स्मॅशरनी स्मॅश करून घेतलं बटाटे आणि बीटरूट वाटणही झालेलं आहे चॉपरमध्ये तेही मी घातलेलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ म्हणजे रॉक सॉल्ट सेंदाण नमक वापरलेलं आहे इथं ज्वारीचं पीठ वापरतीये कॉर्नफ्लॉर मैदा किंवा गव्हाचं पीठ मी वापरलेलं नाही आहे ज्वारीचं पीठ याकरिता ज्वारीच्या पिठामुळे आपला वेट लॉस तर होतोच ते ग्लुटोन फ्री आहे म्हणून त्याचबरोबर ज्वारीचं पीठ आपलं बी पी नॉर्मल ठेवण्याचं काम करतं जेवढं आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे तेवढं आपल्याला घालायचं आहे मला वन अँड हाफ चमचा लागलेला आहे सर्वात शेवटी मी हिरवी गार कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे मिक्स करून घेतलं इथं मी तेलाचा किंवा पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याचे पाट पॅटीस करून घ्यायचेत जर तुम्हाला पॅटीस नको असतील तर तुम्ही डायरेक्ट थालपीठही लावू शकता मंडळी इथं व्हिडिओ नक्की स्किप करू नका कारण की पुढे आणखी काही हेल्दी आहे ते नक्की पहा तर यामध्ये मी तिळाचाही वापर केलेला आहे जेणेकरून हे पॅटीस अट्रॅक्टिव्ह दिसतील तिळ हे रोस्टेड तीळ तीळ वापरलेत म्हणजे भाजलेले तिळ वापरलेत तिळ हे कॅल्शियमनी भरपूर असतात त्यामुळे तिळाचा वापर नक्की करा हे आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे आता शॅलो फ्राय करताना त्याच्या अगोदर मी काय केलं आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी इथं काजू लावून घेतलेले आहेत ला मधोमध मद। आणि शेलो फ्राय करताना मी इथे ऑलिव्ह ऑइलचा वापर करत आहे ऑलिव्ह जा ऑइल आपलं गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं जर तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर ऑलिव्ह ऑलिव्ह ऑइल आपल्या आप आहारात नक्की अमलाताना आण ऑलिव्ह ऑइल आहे म्हणून जास्त प्रमाणात वापरायचं आहे असं पण नाही आपल्याला शेलो फ्राय करायचं आहे समतोल प्रमाणात आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तर हे सगळं आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचं आहे हे शॅलो फ्राय होतोपर्यंत मला काही मंडळींनी काही प्रश्न विचारलेले योगिनी योगीनी तुझ्या रेसिपीज हल्ली दिसत नाहीत तर मला हा प्रश्न विचारताय आहे की तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे या सगळ्या रेसिपीज मी अपलोड केल्या केल्या पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अतिशय फ्री आहे व सबस्क्राईब केल्यामुळे मला खूप सारं प्रोत्साहन मिळतं जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत मी सहज पोचवत जाईल तर सबस्क्रिप्शन फ्री आहे मंडळी तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्या मंडळींनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्याबद्दल खूप 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 धन्यवाद आपल्या चॅनलचा स्पीड आपले सबस्क्राईबर्स हजार हीपेक्षा जास्त झालेले आहेत ही गोड बातमी तुम्हाला मला द्यायची आहे खूप छान मंडळी थँक्यू व्हेरी मच तुमच्याशिवाय हे अशक्य होतं अशाच असाच मला प्रतिसाद देत रहा आता हे दोन्ही बाजूनी आपलं हे पॅटीस खरपूस भाजून घेतलेला आहे आता या बरोबर तुम्ही सॉसही वापरू शकता टोमॅटो सॉस किंवा चटणीही करू शकता तर सॉस ऐवजी मी इथं पुदिना चटणी करणार आहे तर त्यासाठी मी पुदिना घेतला मूठभर स्वच्छ धुवून ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतले अर्ध ओलं खोबरं थोडक्यात आणि थोडीशी मूठभर कोथिंबीर मीठ आलं आणि तीन हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी घालून जिरे घातलेले आहेत थोडीशी साखरी घातलेली आहे आणि ह्याचं वाटण करून घेतलं हे पॅटीस आपले रेडी झालेले आहेत अतिशय पौष्टिक अतिशय हेल्दी व पोटभरीचे हे पॅटीस नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आहेत खात्रीनी सांगते ही मला सुचलेली रेसिपी करता करता सुचलेली रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन मस्त रेसिपीज घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि पाहत राहा ज्यो ज्योती रेसिपीज आप स्वाद हर घर मे थँक्यू